आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात चार जमीन सुधारणा सर्वेला प्रारंभ. निधी कमी पडणार नाही, हेक्टरी 60,000 रुपये अनुदान मिळणार. 15 दिवसात सर्वे पूर्ण करा, नामदार सदाभाऊ खोत यांचे आदेश. शिरोळ तालुक्यात 9,004 हेक्टर क्षारपड जमीन आहे. क्षार जमीन सुधारण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला आहे. टाकडीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखाना आणि राज्य सरकारच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील क्षार जमीन सुधारण्यासाठी पायलट प्रकल्प अब्दुल्लाडीतून सुरू झाला आहे. राज्य सरकार हेक्टरी 60,000 रुपये अनुदान देणार आहे, तर गुरुदत्त साखर कारखाना क्षार जमीन असलेल्या शेतकऱ्यांना SBI बँकेतून 10.5% व्याजदरानं हमीपत्रावर कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या कर्जावर 10.5% व्याजदराचा बोजा गुरुदत्त कारखाना सहन करणार आहे. या योजनेचा आज अब्दुल्लाडीतील शंकर पाटील या शेतकऱ्याच्या शेतातून प्रारंभ झाला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी श्रीफळ वाढवला. यावेळी गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव गाडगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, भाजप नेते अनिल कुमार यादव, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, राजवर्धन नाईक निंबाळकर, धनाजीराव जगदाळे, अशोकराव माने, रामचंद्र डांगे, जयवंतराव जगदाळे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी नामदार खोत यांनी राज्य सरकार शिरोळ तालुक्याच्या क्षार जमीन मुक्तीसाठी किती रुपये लागले तरी निधी कमी पडू देणार नाही असेही ते म्हणाले. काय म्हणाले नेमकं नामदार सदाभाऊ खोत पाहूया. 12 तारखेपर्यंत 5,000 एकराचा सर्वे तुम्ही संपवायचा आणि 13 तारखेला तुम्ही या आणि तुम्ही म्हणजे तुम्ही थोडस येऊन जाऊन करायचं, म्हणजे तुला काम सुरू लावायचं एक दिवसाआड येऊन गेला तरी तुम्ही चालेल किंवा थोडं तिकडचं काम बघत बघत. 13 तारखेला मग तुम्ही आणि तुम्ही या आणि 13 आपण मंत्रालयामध्ये फायनल म्हणजे तुमचा रिपोर्ट 13 तुम्ही घेऊन मुंबईला माझ्या ऑफिसला या, तर 13 आपण त्याला मंजुरी म्हणजे अनुदान वर्गाची वर्ग करायची मंजुरी आपण असं करणारा सुरुवात हे त्या पद्धतीनं सुरू करूया. ठीक आहे, हा तुम्ही मला तुमचा तुम्ही घ्या. गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव गाडगे म्हणाले, साखर कारखाना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. नेमकं काय म्हणाले माधवराव गाडगे पाहूया. प्रोजेक्ट शिरोळ तालुक्यासाठी सदाभाऊनी अनाऊन्स केलेला आहे. मग ह्या कार्यक्रमाची कशी काय हे आहे, तर सर्वसाधारणपणे 10,000 हेक्टर क्षेत्र शिरोळ तालुक्यामध्ये शारपड आहे आणि जर तसं बघितलं तर 25,000 एकर क्षेत्र होत आहे. आम्ही टप्प्याटप्प्यानं आम्ही तो शारपडीचा कार्यक्रम घेणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 5 वर्षाचा हा कार्यक्रम आहे. पहिल्या वर्षामध्ये 5,000 एकर क्षेत्र आम्ही शारपड मुक्त करायचा आम्ही विडा उचललेला आहे. त्यामध्ये मला वाटतं गेली 1 वर्षभर आम्ही यासाठी प्रयत्नशील आहे. वर्ष म्हणण्यापेक्षा 2 वर्ष असतील आणि 1 वर्षापूर्वी आम्ही जवळजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाकडनं 30 कोटीचं बजेट या शारपड मुक्तीसाठी करून घेतलं. मग त्या 30 कोटीच्या बजेटमध्ये काय त्याची रचना आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वसाधारणपणे 1 लाख रुपये खर्च येतो एकरा असं धरलं. काही ठिकाणं ओढे नाले लांब असतील, पाईपलाईन जास्त टाकायला लागली तर तो खर्च 1.25 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकेल आणि काही ठिकाणी लगतच जर असेल क्षेत्र ओढा असेल तर ते सर्वसाधारणपणे 85,000, 85,000, 75,000 पर्यंत सुद्धा येईल. 75,000 ते 1.25 लाख रुपये अशा पद्धतीनं पर एकर याचा खर्च येईल. आम्ही त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचा सहभाग तर 10,000 रुपयेचा त्याचा त्याने आपलं कॉन्ट्रीब्युट म्हणून त्यामध्ये घालेल. जे 10,000 शेतकऱ्याचे 90,000 स्टेट बँकेचे अशा पद्धतीनं 1 लाखाची जोडणी झाली. आता मग याच्यामध्ये कागदपत्राची काय जोडणी आहे, तर कागदपत्रामध्ये फक्त तुम्हाला ई स्टॅम्पिंग 100 रुपयेचा एक स्टॅम्प द्यायला लागेल आणि त्याची ई स्टॅम्पिंग म्हणजे अतिशय 100 रुपयेच्या खर्चामध्ये तुम्हाला ते नोंद होऊन जाईल 7-12 मध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कर्जाचं स्वरूप प्राप्त झालं. तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं पडायला लागलं की बाबा आमची एक आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आणि आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आज 10,000 रुपये सुद्धा भरायला आमच्याकडे पैसे नाही.
असे काही आर्थिक दुर्बल सुद्धा घटक आम्हाला येऊन भेटले, तर त्यांच्यासाठी आम्ही एक योजना आणली. ज्यांच्याकडं 10,000 रुपये सुद्धा नाही आहेत त्या ठिकाणी गुरुदत्त कारखाना पुढे येईल आणि त्यांचं ओन कॉन्ट्रीब्युशन आहे ते 10,000 रुपये गुरुदत्त कारखाना भरेल. मग ते पैसे कधी फेडायचे? त्यातला ऊस आल्यानंतर त्या शारपड क्षेत्रातलं माझ्या ह्याच्याप्रमाणे अनुभवाप्रमाणे 6 महिन्यामध्ये जर का त्याच्यात बरोबर व्यवस्थितपणानं क्षार जे ड्रेन होऊन गेले ह्याला नदी नाल्या वाटेला इकडं गेले तर 6 महिन्यामध्ये ते रान तालात येतं आणि तिथं जर तुम्ही लागण केली ऊसाची तर निश्चितपणानं तुम्हाला 40 ते 50 टन पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी जवळजवळ 30 ते 40 टन म्हणजे कोडव्याचं पीक तुम्हाला मिळू शकतं. अशा पद्धतीनं आता ऑलरेडी आम्ही चालू केलेलं आहे की गेली वर्षभर आम्ही गुरुदत्त कारखाना कार्यरत आहे त्यासाठीच आम्ही स्टेट बँकेकडनं 30 कोटीचं बजेट मंजूर करून घेतलेलं आहे. 12 मे पर्यंत 5,000 एकर जमिनीचा सर्वे पूर्ण करून 13 मे रोजी मंत्रालयात बैठक घेऊन अनुदान देण्याचा प्रस्ताव बनेल आणि अनुदान वर्ग केलं जाईल असंही मंत्री खोत यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवाय केंद्र सरकारकडून हेक्टरी 1,25,000 अनुदान मिळावे असाही आपला प्रयत्न असेल असंही नामदार खोत म्हणाले आहेत. एकूणच क्षारपड जमीन मुक्तीच्या दिशेने शिरोळ तालुक्यात एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासने, पंचायत समिती सदस्य मल्लू खोत, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, सहाय्यक अभियंता आर.डी. क्षीरसागर, कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, वेगवेगळ्या सरकारी खात्याचे अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.